अरे ज्या विद्यार्थ्याला या देशातल्या तत्कालीन व्यवस्थेने वर्गात बसून शिकायला किंवा पाण्याला स्पर्श करायलाही परवानगी दिली नाही, त्या विद्यार्थ्याने आपल्या ज्ञानाच्या जोरावर, अभ्यासाच्या जोरावर जगातल्या सगळ्या महान विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं. एवढंच नाही, त्या विद्यापीठांच्या अभ्यासाला आव्हान दिलं. ते ज्ञानवंत ते ज्ञान मिळवून भारतात येत आहेत आणि त्या ज्ञानाचा उपयोग ते भारताच्या उत्थानासाठी, प्रगतीसाठी आणि नव्या भारताच्या निर्मितीसाठी करतायत आणि आधुनिक भारत उभा करतायत. एवढंच नाही तर ते महान देशभक्त सांगतायत या देशाच्या इतिहासात. बघा, एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी असं सांगितलंय. ते म्हणतात की मी जन्मत, मी प्रथमत आणि अंतिमत ही भारतीय आहे. आय एम इंडियन फर्स्टली अँड लास्टली, हे सांगणारे या देशाचे महान देशभक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे महान देशभक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला समजले पाहिजेत. हे देशभक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आम्हाला समजले तर त्यांच्याविषयी तुमच्या मनात असणारा जात धर्म पंथ हा सगळा भेद जो आहे ना, तो गळून पडेल. तो भेद गळून पडण्यासाठी आणि त्यांचं या देशाच्या प्रत्येक क्षेत्रात असणारं योगदान समजून घेण्यासाठी त्यांना वाचावं लागेल, त्यांना समजून घ्यावं लागेल. त्यासाठी तुमची नजर ही वाचकाची, अभ्यासकाची असावी लागेल. तुमचा चष्मा बदलावा लागेल जो आतापर्यंत चालत आलाय तुमचा त्यांच्याकडे पाहण्याचा. त्यांच्याकडे जेव्हा तुम्ही एक नॅशनल लीडर, इंटरनॅशनल लीडर, इंटरनॅशनल आयडॉल म्हणून पाहाल, तेव्हा तुम्हाला कळेल की अरे मिस्टर बी आर आंबेडकर इज नॉट ओनली इंडियन आयडॉल, ही वॉज इंटरनॅशनल आयडॉल. हे आम्हाला कळलं पाहिजे. आम्हाला आमचे जे आयडॉल आहेत ते आम्हाला जाती धर्मा पंथाच्या पलीकडे समजले पाहिजेत. त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं कार्य हे कुठल्या एका घटकासाठी, एका समाजासाठी, जातीसाठी नाहीये बांधवांनो, आम्हाला कळलं पाहिजे.